नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला घरगुती 10 टिप्स दाखवणार आहे. टिप नंबर 1, मिक्सरच्या पातीची धार वाढवणे. आपण वारंवार मिक्सर लावल्यामुळे मिक्सरच्या भांड्याच्या पातीची धार निघून जाते. ती धार आपण कशी वाढवावी यासाठी आपण त्यात थोडे मीठ घालायचे. मीठ घालून ते फिरवायचे, भांडे मिक्सरला लावून फिरवायचे, म्हणजे मग त्या पातीची धार वाढवली जाते. याप्रमाणे तुम्ही मिक्सरच्या भांड्याच्या पातीची धार वाढवू शकता व त्याचा आयुष्यमान वाढवू शकता. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला ती ट्रायल दाखवलेली आहे. टिप नंबर 2, साखर साठवणे. आपण साखरेला मुंग्या लागू नयेत म्हणून त्यात 4-5 लवंगा टाकून त्या खालवर करून घ्यायचे. त्या लवंगांच्या वासामुळे साखरेला अजिबात मुंग्या लागणार नाहीत. अशा पद्धतीने तुम्ही जास्तीत जास्त साखर साठवून ठेवू शकता, त्यामुळे साखरेला अजिबात मुंग्या लागणार नाहीत. व लवंगांच्या वासामुळे आपल्याला प्रत्येक वस्तूत स्वादही खूप छान येतो. टिप नंबर 3, पिठाची साठवण. आपण जास्तीत जास्त दिवस पिठाची साठवण कशी करून ठेवू शकतो, तर ते आपण कोणत्याही पिठाच्या डब्यात हात घालून पीठ काढायचे नाही. त्यासाठी मी दाखवलेलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये. असा चमचा त्या पिठाच्या डब्यात घालून ठेवायचा, म्हणजे मग पिठाला पाणी वगैरे लागणार नाही व ते खराब होणार नाही. व तसेच आळी वगैरे त्यात होऊ नये यासाठी तमालपत्रे अशा पद्धतीने पिठात तुम्ही घालून ठेवू शकता. त्याच्या वासामुळे पिठाला अजिबात आळी व जाळी लागणार नाही व तुमचे पीठ जास्तीत जास्त दिवस टिकू शकते. अशा पद्धतीने तुम्ही पिठाची साठवण करू शकता. तुम्ही पाहू शकता, मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेले आहे. टिप नंबर 4, डाळ साठवण. आमटीची चव वाढवण्यासाठी आपण डाळ मंद गॅसवर अशी भाजून घ्यायची आहे, त्यामुळे आमटीची चव पण वाढते व डाळीला आळी व जाळी लागत नाही. अगदी मंद गॅसवर डाळ आपण भाजून घ्यायची आहे, तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. टिप नंबर 5, कडधान्य साठवण. कडधान्य जास्तीत जास्त काळ टिकून राहावे यासाठी आपण त्यात मोठे मीठ घालून ते खालवर करून ठेवायचे आहे. किंवा तुम्ही एरंडेल तेलही त्याला लावून ठेवू शकता, त्यामुळे कडधान्यामध्ये आळी व जाळी होत नाही व ते जास्तीत जास्त काळ टिकून राहू शकते. टिप नंबर 6, फ्रीजला वास येऊ नये म्हणून आपण वर्तमानपत्राचा एक गोळा तयार करायचा व तो फ्रीजच्या मधोमध ठेवून द्यायचा, त्यामुळे फ्रीजचा वास अजिबात येणार नाही. तुम्ही बघू शकता, मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. टिप नंबर 7, फरशी निर्जंतुकीकरण. फरशी निर्जंतुकीकरण करण्यासाठी आपण एका वाळीत पाणी घ्यायचे आहे व त्या पाण्यामध्ये आपण कापूर व थोडे मीठ टाकायचे आहे, मोठे मीठ. तुम्ही बघू शकता, मी घेतलेलं आहे. ते कुस्करायचे व त्यात टाकून ते पाणी ढवळून घ्यायचे आहे व त्या पाण्याने फरशी पुसून घ्यायची, त्यामुळे आपल्या घरात मुंग्या व माशा यांचा फैलाव होणार नाही व आपले घर स्वच्छ व व्यवस्थित राहणार. तुम्ही बघू शकता, या पद्धतीने ते पाणी ढवळून घ्यायचे आहे व त्या पाण्याने फरशी पुसून घ्यायची. टिप नंबर 8, अंगाला खाज येत असेल तर. ज्या माणसांच्या अंगाला खाज येते त्यांनी तुरटीचा उपयोग करायचा आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये रोज तुरटी अशी 4-5 वेळा फिरवून घ्यायची आहे व त्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे त्यांच्या अंगाला जी खाज येते ती खाज बंद होते, कारण तुरटी ही निर्जंतुकीकरण करण्यासाठी आहे. अशा पद्धतीने तुम्ही रोज आंघोळ केल्याने तुम्हाला अंगाला खाज येणार नाही व तुम्ही बघू शकता, तुरटी मी फिरवून दाखवलेली आहे. अशा पद्धतीने आंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरवून घेऊन घ्या. मित्रांनो, ही नववी टीप आहे. ज्यांच्या घरात खूप माशा येत असतील त्यांनी थोडासा कापूर हातावर घेऊन तो त्याचा बारीक कुस्करा करायचा व तो घराच्या पूर्ण कडेने असे टाकायचा. त्या कापराच्या वासामुळे तुमच्या घरात माशांचा फैलाव कमी होतो व आपल्याला माशांचा जो त्रास होतो त्या त्रासापासून आपण मुक्त होतो. अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण कोपऱ्यातनं असं कापूर टाकून घ्यायचा आहे, तुम्ही बघू शकता. टिप नंबर 10, आलं जास्तीत जास्त काळ ताजं राहण्यासाठी आपण काय करू शकतो, तुम्ही पाहू शकता. आलं जास्तीत जास्त काळ ताजं राहण्यासाठी आपण एका बाउलमध्ये ते काढून घेतलेलं आहे व आता ते आलं बुडूसपर्यंत आपण त्यात पाणी ओतून घ्यायचे आहे. मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे ह्या पद्धतीने पाणी ओतून घ्यायचे आहे व तो बाउल तसाच्या तसा आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे.
त्यामुळे आलं आपल्याला जास्तीत जास्त काळ ताजे राहते. या पद्धतीने ते बाउलमध्ये तसेच्या तसे ठेवून द्यायचे आहे. बघू शकता तुम्ही.